पाचवी स्कॉलरशिप मधील गणित या विषयातील विभाज्यता च्या कसोट्या हा घटक अभ्यासणार आहोत. कोणत्या वर्गातील आणि तुमच्या वर्गात बघा त्या ठिकाणी पाचवीच्या असो किंवा आठवीच्या असो विभाज्यता कसोट्या या तुम्हाला माहित असणं गरजेचे आहे. ओके, आठवीला ही तेवढेच इम्पॉर्टंट आहेत, पाचवीला तेवढे. कसोट्याचे जे काही नियम आहेत ते बदलत नसतात. कसोट्याचे नियम जे आहेत तेच आठवीला दहावीला अकरावीला कसोटी कधीही चेंज होत नाही, लक्षात ठेवा. मग त्या ठिकाणी तुम्हाला दोन पासून ते कमीत कमी अकरा पंधरा ची कसोटी पर्यंत तुम्हाला कसोट्या येणं गरजेच्या आहेत. आता कसोट्या कशामुळं, आता नेमकं विभाजितीच्या कसोट्या ह्या तुमच्यासाठी का इम्पॉर्टंट आहेत हेही तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे. बघा ज्यावेळेस तुम्ही एखादा भागाकार करत आहात, ओके, आणि भागाकार करते वेळेस तुम्हाला एखाद्या संख्येने त्या संख्येला भागायचं आहे, मग त्या संख्येला पूर्ण भाग जातो किंवा नाही? निशेष. त्या पूर्ण भागात जाण्याला निशेष म्हणतात, निशेष भाग. ओके, कोणता भाग जाणे? निशेष भाग जाणे. म्हणजे निशेष म्हणजे नी म्हणजे निशेष, खाली काहीही शेष न राहणे म्हणजे झिरो राहणे. ओके, म्हणजेच पूर्ण भाग जाणे. थोडक्यात आपल्या भाषेमध्ये जर पूर्ण भाग जाणे, एखाद्या संख्येला जर पूर्ण भाग जातो किंवा नाही हे बघण्यासाठी आपल्याला या ठिकाणी कसोट्या उपयोगी पडतात. फॉर एक्झाम्पल, आपण एखादी जर समसंख्या घेतली तर समसंख्येला दोनने पूर्ण भाग जातो हे आपण समसंख्येच्या व्याख्येमध्ये बघितलंय. ओके, दोनने काय होतो त्या संख्येला पूर्ण भाग जातो. म्हणजेच मग समसंख्या जर असतील तर त्या संख्येला आपण दोनने पूर्ण भाग देऊ शकतो. ही झाली दोनची कसोटी आपली. म्हणजेच कसोटी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तर ते एका पाड्याबद्दल किंवा एखाद्या पाड्याच्या नियमाबद्दल काही एक गुणधर्म. ओके, इथे नियम लागू पडलेला लागलेले आहेत की तुम्ही त्या संख्येला तुमच्या त्या संख्येच्या पटीमध्ये येतात की नाही हे तुम्ही त्या नियमावरून किंवा त्या कसोटीवरून ओळखू शकता. ओके, चला तर आता आपण पाहणार आहोत दोन पासून आता एक ची कसोटी पाहायची आवश्यकता नाही. ओके, सर्वांनाच माहित आहे आपण दोन पासून ते डायरेक्ट दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा पर्यंतच्या सर्व कसोट्या आपण आज अभ्यासणार आहोत. ओके, चला तर सर्व सोबत आहे. कसोट्या कशामुळं आपल्याला शिकून घ्यायच्या आहेत त्यासाठी एक छोटस एक्झाम्पल देतो, म्हणजे तुम्हाला कसोट्याचा उपयोग कोणकोणत्या ठिकाणी व कशा ठिकाणी करायचा ते समजेल. ओके, बघा ठिकाणी आता एक संख्या देतो मी बोर्डवर तुम्हाला. मोठी संख्या दिलेली आहे तुम्हाला, ठिकाणी बघा एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष. आता ठिकाणी चौतीस लाख एकोणसाठ हजार दोनशे बारा ही संख्या दिलेली. ओके, तुम्ही दोन अंकी व तीन अंकी संख्या तर सहजासहजी तुम्ही त्या संख्येला भाग देऊन ओळखू शकता. ओके, परंतु ज्यावेळेस तुम्हाला चार अंकी संख्या, पाच अंकी संख्या, सहा अंकी संख्या, सात अंकी संख्या अशा प्रकारच्या संख्या दिलेल्या असतात त्यावेळेस तुम्हाला त्या संख्यामध्ये डायरेक्टली भागाकार न करता, दोन्ही संख्यांचा भागाकार न करता त्या संख्येला पूर्ण भाग जातो किंवा नाही हे ठरवण्याचं काम आपल्या या विभाजनाच्या कसोट्या करत असतात. तर बघा आता दिलेली संख्या आहे चौतीस लाख एकोणसाठ हजार दोनशे बारा. आता या ठिकाणी या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो तर पर्याय दिलेला आहे एक पाच, पर्याय क्रमांक दोन सहा, पर्याय क्रमांक तीन दोन आणि पर्याय क्रमांक चार तीन. ओके, आता यापैकी तुम्हाला एक अशी संख्या शोधायची की त्या संख्येने भाग जातो किंवा नाही. ओके, तर मग आता ठिकाणी तुम्ही प्रत्येक वेळा जर या प्रत्येक पर्यायातील जर संख्येने जर त्या संख्येला जर भाग घेतलं, ओके, जर भाग दिला तर काय होणार आहे तुमचा वेळ भरपूर वाया जाणार आहे. म्हणजे एक प्रश्न सोडवायला तुम्हाला चार पटीने वेळ वाया घालावा लागणार आहे, कारण की या ठिकाणी तुम्हाला किती चार वेळा भागाकार करावा लागणार आहे. चार वेळा भागाकार करणे म्हणजे काय? चार पटीने वेळ काय होणे? वाया जाणे. मग आता चार पटीने वेळ वाया जाणे तुम्हाला तेवढा वेळ असतो का तुमच्याकडे परीक्षेला? नाही. म्हणजे तुम्ही निश्चितच पुढचे चार प्रश्न मिस करणार, त्यामुळं स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला ज्यावेळेस अशा प्रकारचा प्रश्न येईल त्यावेळेस तुम्ही शॉर्टकटली शॉर्ट मेथडने किंवा नियम व गुणधर्माच्या आधारे लवकरात लवकर प्रश्न कशा पद्धतीने सोडवू शकता ते आपण या कसोट्यावर अवलंबून आहे. ओके, चला तर आता बघूया कसोट्या. आता कसोटीचा उपयोग कसा होतो? आता या ठिकाणी दिलेली संख्या आहे सात, सहा अंकी संख्या, सात अंकी संख्या आहे. मग अगोदर पाचने जर का भाग जातो किंवा नाही हे समजण्यासाठी त्याचं एकक स्थान पाहावं लागतं.
ओके एकक स्थानी जर 5 किंवा 0 असतील तर त्या संख्येला 5 ने पूर्ण भाग देतो म्हणजे या संख्येचा एकक स्थानी 5 व 0 नाही तर त्या ठिकाणी 5 ने पूर्ण भाग जाणार नाही 6 ने भाग जाण्यासाठी 6 ची कसोटी माहिती पाहिजे 2 ने व 3 ने जर त्या संख्येला भाग जातो त्या संख्येला 6 ने पूर्ण भाग जातो आता 2 ने भाग या ठिकाणी जातो कारण की सम संख्या आहे या ठिकाणी 3 ने जाण्यासाठी 3 ची कसोटी काय सांगते की 3 ची कसोटी म्हणते जर त्याच्या संख्येतील अंक जे असतात ना संख्येतील अंक म्हणतो या संख्या पूर्ण दिलेली असते त्यातील जे अंक असतात डिजिट असतात त्या डिजिटची बेरीज करायची त्या डिजिटच्या बेरजेला जर का 3 ने पूर्ण भाग जात असेल मग काय होणार आहे मित्रांनो या ठिकाणी संख्या किती मोठी असली तर त्यांची जी काय बेरीज येणार आहे ती दोन अंकी संख्येमध्येच येणार आहे समजतंय ना दोन अंकी संख्येमध्ये 3 ने भाग आपण इजी देऊ शकतो म्हणून या ठिकाणी 3 अंकी संख्या सॉरी किती अंकी संख्या असली तर त्यांची बेरीज करायची 3 आणि 4 7 7 आणि 5 12 12 7 5 12 12 9 21 26 आणि 2 23 24 25 26 म्हणजे 26 ओके म्हणजे 26 जर येत असेल तर 3 ने 26 ला पूर्ण भाग जात नाही 9 3 27 27 ही संख्या 3 च्या पटीत येते पण 26 येते का नाही म्हणून 6 ने सुद्धा या संख्येला पूर्ण भाग जाणार नाही 3 ने तर जाणारच नाही आपण या ठिकाणी आता टेस्ट करून पाहिलेला आहे मग ही समसंख्या आहे म्हणजे या संख्येला फक्त 2 ने पूर्ण भाग जाऊ शकतो हे आपण निश्चितपणे भाग न देता ही ओळखू शकतो ओके जर तुम्हाला पूर्ण विभाजनाच्या कसोट्या पाठ असतील तर ओके समजते विभाजनाच्या कसोट्या कशा प्रकारे उपयोगी येतात म्हणजे तुम्हाला बाकी जर कोणत्याही संख्येने पूर्ण भाग द्यायची आवश्यकता पडत नाही डायरेक्टली तुम्ही सांगू शकता या ठिकाणी समसंख्या आहे आणि समसंख्या मध्ये विभाजनाची 2 ची कसोटी सांगते प्रत्येक समसंख्येला 2 ने पूर्ण भाग जातो ओके चला तर आपण एक स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी कसोट्याचे नियम व त्यावर उदाहरण त्यावर प्रत्येक एक्झाम्पल तुम्हाला त्या कसोटीच्या आधारे एक्झाम्पल देऊन सोडवून देणार आहे मी आता व्यवस्थित प्रकारे लक्ष द्या ओके सर बघा दोन ची कसोटी पाहा आता दोन ची कसोटी ही काय सांगते की एकक स्थानी 0 2 4 6 व 8 हे जर अंक असतील तर त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो किंवा तिची एक दुसरा नियम आहे की एकक स्थानी तर झाला सम संख्यांना 2 ने पूर्ण भाग जात असतो ओके म्हणजे 2 ने पूर्ण भाग जर द्यायचा असेल तर दोन नियम आपल्याला लक्षात ठेवता येतात जर दोन्हीपैकी तुम्हाला जो नियम लक्षात राहील तो बघा ओके मी बोर्डवर दोन्ही लिहून देतो आता बघा एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्या संख्येत 2 ने पूर्ण भाग जातो बघा या ठिकाणी 2 ची कसोटी काय सांगते की एकक स्थानी काय असलं पाहिजे 0 असलं पाहिजे 2 4 6 किंवा 8 या 5 अंकापैकी कोणताही एक जर अंक असेल तर त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो मग त्याच्या विरुद्ध पुन्हा एक व्याख्या बघा सर्व समसंख्यांना 2 ने पूर्ण भाग जातो म्हणजे थोडक्यात काय सांगितलं झालं की 0 2 4 6 8 हे जर एकक संख्या असतील तर ती समसंख्यात असते ओके समसंख्येची व्याख्या अभ्यासली आहे समसंख्यांची व्याख्या जर अभ्यासली असेल
तर लक्षात ठेवा जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतील ते संख्या समसंख्या असतात म्हणून त्या जर संख्येला जर 2 ने पूर्ण भाग जात असेल तर समसंख्यांना सुद्धा 2 ने पूर्ण भाग जातो ओके उदाहरण पाहूया आपण म्हणजे तुम्हाला समजेल उदाहरणार्थ काही संख्या सम आणि काही विषम संख्या दिलेली आहे जे की तुम्हाला समजेल की कोणत्या संख्येला भाग जातो आणि कोणत्या संख्येला भाग जात नाही ओके आता या ठिकाणी बघा 3846 ओके आता 3846 ही पूर्ण संख्या आहे पण पूर्ण संख्येला जर का आपल्याला 2 ने भागायचं म्हटल्यावर अगोदर 6 ने द्यावा लागेल मग 4 ला द्यावा लागेल मग 8 ला द्यावा लागेल मग 3 ला द्यावा लागेल त्यानंतर ठरवावं लागेल की 2 ने पूर्ण भाग जातो किंवा नाही पण 2 ची कसोटी जर तुम्हाला माहित असेल तर हे या वेगळ्या संख्येला पूर्ण अंकाला भाग द्यायची आवश्यकता पडत नाही एकक स्थानी काय आहे 6 आहे एकक स्थानी 6 आहे म्हणजे एकक स्थानी जर 6 असतील तर तुम्ही त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग देऊ शकता ओके चला म्हणजे या संख्येला तुम्ही 2 ने पूर्ण भाग देऊ शकता हे एकक स्थानी 6 वरून ठरवता येतं ओके हा नियम त्यानंतर कोणताही अंक यापैकी कोणताही अंक म्हणजे 8 हा सुद्धा अंक आता या ठिकाणी एकक स्थानी आहे म्हणजे 34898 संख्या कोणती आहे 34898 या संख्येला 2 ने पूर्ण भाग जाऊ शकतो कारण की एकक स्थानी किती आहे 8 आहे त्यानंतर 0 त्यानंतर कोणती संख्या आहे 0 म्हणजे 0 सुद्धा या ठिकाणी आहे म्हणजे याही संख्येला आपण 2 ने पूर्ण भाग देऊ शकतो 3830 ला सुद्धा त्यानंतर एकक स्थानी 7 आहे परंतु आपल्याला सांगितलेल्या कसोटीच्या गुणधर्मामध्ये 7 कुठेही दिसत नाहीये मग 7 जर दिसत नसतील तर आणि ही संख्या जर 7 एकक स्थानी आहे तर ती विषम संख्या आहे समसंख्या आहे का नाही म्हणून त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जात नाही ओके फिक्स तुम्ही सांगू शकता 9 या ठिकाणी नाहीये 2 पूर्ण भाग जात नाही म्हणजे ती समसंख्या सुद्धा नाहीये म्हणून याही संख्येला 2 ने पूर्ण भाग जात नाही आता 4 हे एकक स्थानी आहे आणि 4 आपल्या नियमामध्ये बसतात म्हणजे या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो 0 आपण या ठिकाणी बघितलं आहे 3 ही विषम संख्या आहे कारण की 2 आणि 4 याच्यामध्ये 3 येतात त्यामध्ये 3 घेतलेला नाही एकक स्थानी म्हणून आपण या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो 2 ने पूर्ण भाग जातो असं म्हणू शकत जात नाही हे डायरेक्टली सांगू शकतो ओके म्हणजे या ठिकाणी थोडक्यात जर सांगायचं झालं तर सर्व समसंख्यांना 2 ने पूर्ण भाग जातो आणि सर्व विषम संख्यांना 2 ने पूर्ण भाग जात नाही ओके चला आता आपण 3 ची कसोटी बघूया 3 ची कसोटी ही खूप सोपी आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा 3 च्या कसोटीवर आधारित तुम्हाला पुढच्या 6 ची कसोटी आहे 9 ची कसोटी आहे म्हणजे एकूण 2-3 कसोट्या या 3 च्या कसोटीवर आधारित आहे 3 ची कसोटी व्यवस्थित स्टेप बाय स्टेप समजून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढच्या स्टेप कसोट्या समजून घ्यायला सोप्या जातील ओके बघा 3 ची कसोटी 3 ची कसोटी म्हणते की दिलेल्या संख्येतील अंकाला दिलेल्या संख्येतील दिलेल्या संख्येतील अंकाला जर 3 अंकाला सॉरी अंकाच्या बेरजेला अंकाच्या बेरजेला जर 3 ने पूर्ण भाग जात असेल पूर्ण भाग जात असेल जात असेल तर त्या संख्येस 3 ने पूर्ण भाग जातो 3 ने पूर्ण भाग जातो ओके बघा या ठिकाणी आता
दिलेल्या संख्येत आता ऐड करायचं तुम्हाला 3 ची कसोटी सांगते दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल कितने 3 ने आता अंकांची बेरीज कशी करायची संख्या ओके संख्या 4 अंकी असेल 5 अंकी असेल ओके ही उदाहरणार्थ दिलेली संख्या 34563 आहे ओके परंतु आता या ठिकाणी दिलेली संख्या जर या संख्येतील अंक हे सगळ्याला ओळखीचे आहे ओके या संधी संख्या असते त्या संख्येतील हे 3 हे 4 हे 5 हे 6 आणि हे 3 हे काय त्रिभुज दिलेल्या संख्येतील अंक आहे मग त्या अंकांच्या बेरजेला म्हणजे तुम्हाला या संख्येतील जे अंक आहेत त्या अंकांची बेरीज करायची ओके त्या अंकांच्या बेरजेला जर 3 ने पूर्ण भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो असा आपल्याला त्याची कसोटी सांगते तर चला आपण त्याची बेरीज करून पाहूया 4 आणि 3 7 7 आणि 5 12 12 आणि 6 18 18 आणि 3 21 होतात किती होतात 21 होतात 21 हे 3 च्या पाढ्यामध्ये येतात 3 ना 7 21 म्हणजे त्या ठिकाणी 21 ला 3 ने पूर्ण भाग जात आहे मग जर या ठिकाणी दिलेल्या संख्येतील अंकाला जर 3 ने पूर्ण भाग जात असेल तर या ही संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो हे म्हणायला हरकत नाही ओके चला तर आपण जातो हे डायरेक्टली सांगितले परंतु आपण आता या ठिकाणी डायरेक्टली देऊन पाहूया ओके म्हणजे तुमचं या ठिकाणी व्हेरीफाय होईल तुम्हाला जातो की नाही 3 1 3 ओके 0 हे 4 खाली घेतले आता या ठिकाणी 4 1 3 1 3 कारण या ठिकाणी 3 2 6 मोठे होतात आता हे 5 खाली घेतले पुन्हा 3 5 ची 15 ओके 0 आता हे 6 इथं घेतो मी तुम्हाला दिसण्यामुळे आता 6 राहिलेली या ठिकाणी इथे 3 2 6 हे 3 घेतले 3 1 3 0 0 0 बाकी काय उरते 0 म्हणजे या ठिकाणी तुम्हाला या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो हे तुमच्या या कसोटीवरूनही सिद्ध होतं आणि तुम्ही डायरेक्ट 3 ने भाग दिला तरी सिद्ध होत आहे ओके त्यानंतर बघा दोन एग्जांपल घेतो मी की ज्या संख्येला पूर्ण भाग जात नाही आणि ज्या संख्येला देणे पूर्ण भाग जातो जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे की बघा या ठिकाणी 963 घेतो आणि या ठिकाणी 863 ओके या दोन संख्यापैकी 3 ने 3 या संख्येला कोणत्या संख्येने पूर्ण भाग जातो आणि कोणत्या संख्येला जात नाही हे आपल्याला कसं फाइंड करायचं दिलेल्या कसोटीनुसार आता दिलेली कसोटी सांगते दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला ओके अंकांच्या बेरजेला आता त्यांचे अंक हे 9 आहेत 6 आहेत 3 आहेत या ठिकाणी 8 आहेत 6 आहेत या ठिकाणी 3 आहेत ओके यांच्या अंकांची बेरीज करून घेतली जर आपण तर 9 आणि 6 15 आणि 3 18 यांची बेरीज किती येते 18 आणि यांची किती येते या ठिकाणी 8 6 आणि 13 यांची बेरीज 14 ओके सॉरी 15 येईल 8 आणि 6 14 14 आणि 3 17 म्हणजे आपण या ठिकाणी त्या दोन्ही अंकांची काय करून घेतलेली आहे बेरीज करून घेतलेली आहे आता या ठिकाणी बेरजेला 3 ने पूर्ण भाग केला पाहिजे त्यांची जी बेरीज आहे याची 18 आहे आणि याची 17 आहे तर चला 3 ने दोन्ही बेरजेला भाग देऊन पाहूया बघा 3 1 3 3 6 18 म्हणजे बाकी काही उरत नाही आता या ठिकाणी 3 च्या पाढ्यामध्ये 17 येतात का नाही येत म्हणजे 3 ने पूर्ण भाग जातो का नाही मग त्यापेक्षा लहान संख्या कोणती ती ती पाहावी लागेल 3 5 15 येईल 3 5 15 5 चा पूर्ण भाग गेला मग 17 मधून 15 गेले किती राहते बेटा 2 राहतील आता 2 ने आपण 3 ला पूर्ण भाग देऊ शकत नाही म्हणून या ठिकाणी 3 ने या संख्येला पूर्ण भाग जातो किंवा नाही हे ठरवता येतं या ठिकाणी भाग जात नाही या ठिकाणी भाग जातो म्हणजे ही 3 ची पूर्ण भाग जाणारी संख्या आहे हे 3 ने पूर्ण भाग न जाणारी संख्या ओके चला अशा पद्धतीने तुम्हाला 3 च्या कसोटीवर आधारित एक्झाम्पल तुम्हाला सोडवता आले पाहिजे आता आपण 4 ची कसोटी अभ्यासू 4 ची कसोटी काय सांगते तर बघा या ठिकाणी दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी व दशक स्थानी दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी व दशक स्थानी जर एकक स्थानी व दशक स्थानी मिळून जी संख्या तयार होते त्या संख्येला जर 4 ने भाग केला ओके एकक स्थानी व दशक स्थानी मिळून जी संख्या तयार होते त्या संख्येला जर 4 ने पूर्ण भाग केला तर आपण त्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो हे म्हणू शकतो
चारची कसोटी बघा दिलेल्या संख्या मधील एकक स्थानी व दशक स्थानी असणाऱ्या अंकापासून जी संख्या तयार होते जी संख्या तयार होते त्या संख्येस जर 2-4 ने भाग झाला असेल त्या संख्येस जर 4 ने भाग जात असेल तर त्या संख्येस 4 ने पूर्ण भाग जातो ओके बघा